आणि आता वेळ झाली आहे यंदाचा झी 24 तास प्रस्तुत हितगुज आरोग्य जीवन गौरव सन्मानाची. को पॉवर्ड बाय झी युवा. स्पेशल पार्टनर आहेत ओमनीजेल. हा प्रदान आरोग्य सन्मान आरोग्य जीवन गौरव प्रदान करण्यात येतोय नामांकित डॉक्टर रमाकांत देशपांडे यांना. त्यांच्या सेवाप्रती कार्याचा परिचय करून घेऊया. डॉक्टर रमाकांत देशपांडे म्हणजे कर्करुग्णांना नवसंजीवनी देणारं वैद्यकीय क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व. थोरॅस्कोपिक सर्जरीमधील निष्णात डॉक्टर. किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. न्यूयॉर्कच्या स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्येही त्यांनी कर्करोगावर विशेष ज्ञान संपादित केलं. या ज्ञानाचा वापर त्यांनी कर्करुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी केला. रहेजा, फोर्टिस, लीलावती, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी या हॉस्पिटल्समधून त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. कर्करोगावर त्यांनी अनेक प्रबंध लिहिले, तसंच त्यांची पुस्तकही प्रकाशित झालीत. 2014 भारत सरकारनं डॉक्टर देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल हा खास जीवन गौरव सन्मान. मी सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांना आरोग्य जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. माननीय शिंदे साहेब, पाटील साहेब, नीलमताई आणि जगताप साहेब, आशिष आणि मित्रमंडळीनं, इतक्या मोठ्या गौरवाने मला सन्मानित करण्यात येत आहे याच्याबद्दल मी खूपच आभारी आहे. इथं उभारून माझ्या मनात अनेक विचार येतात. जन्मलो मी एक लहान गावात धारवाड. उत्तर कर्नाटकातील 80,000 लोकसंख्या असलेलं हे गाव खूप वर्षापूर्वी, आणि तिथून मी MBBS ही डिग्री पास करून मग मुंबईला आलो. जवळजवळ निर्वासित म्हणून आलो 76-77. राज्याला मी दुसरा नंबर आला होता माझा, पण काही कारणामुळे मला तिथं कर्नाटकामध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएशन मिळू शकलं नाही, आणि मग मुंबादेवीने मला आधार दिला. या शहराने मला घडवलेलं आहे, आश्रय दिलेला आहे, महाराष्ट्राने मला बनवलेलं आहे. तर कर्नाटक माझी जन्मभूमी असेल, पण महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी. मागल्या 40 वर्षापासून ही परिस्थिती आहे. सुरुवात मी किडवाई कॅन्सर सेंटरमधून केली जवळजवळ 82 म्हणजे जवळ 36 वर्षापूर्वी. 3 वर्ष तिथं काम करून मग मी टाटा हॉस्पिटलला जॉईन झालो. 17 वर्ष तिथं काम केलं. नंतर मग एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आम्ही 40 लोकांनी मिळून काढली. आणि या सर्वात या अवधीमध्ये खूपशा गोष्टी आम्हाला कळल्या की लहान गावातून ज्यावेळेला आम्ही इथं आलो त्यावेळेला कळत नव्हतं की तिथं लहान गावात प्रत्येकजण प्रत्येका लोकांना ओळखतो. मग या शहराने मला थोडं लेव्हल ऑफ केलं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग मला शिक्षण दिलं, केपेबिलिटी दिली, लोकांचा हात धरून त्यांना कसा आधार द्यायचा हे सुद्धा मला शिकवलं. मनात जर तुम्ही काही केलं, एक निर्णय घेतला काही करायचा, तर ते करणं थोडं कठीण पडू शकतं, पण तुम्ही जर निर्णय घेऊन त्या ध्यानावर अगदी ठाम राहिलात आणि परिश्रम केले तर ते शक्य आहे हे मला या शहराने शिकवलं. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेला देव तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतो हे सुद्धा मला इथंच समजलं, आणि लोकसुद्धा तुम्हाला साथ देतात हे सुद्धा इथंच मला समजलं. तर आज मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की समाज आपल्याला खूप देतो. समाज आपल्यासाठी काय करू इच्छितो किंवा आपल्याला केवढं देऊ शकतो हे महत्त्वाचं जरूर आहे, कारण प्रत्येकाला तुम्ही ज्यावेळेला तुमची ताकद ज्यावेळेला वाढते त्यावेळेला तुमच्या ताकदीने तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टी करू शकता. पण ह्याच्या पलीकडे जर तुम्ही विचार केला तर तुम्ही दुसऱ्यासाठी काय करू शकता, त्यांचा त्रास केवढा कमी करू शकता, ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फक्त प्रत्येक तुम्ही आयुष्यातून दरवर्षी फक्त एका माणसाला जरी मदत करत गेला आणि प्रत्येक माणसाने असं जर ठरवलं
तर मग त्याच्यानंतर आपण खूपच चांगल्या जगात आपण आपले डोळे उघडू शकू. हाच माझा संदेश आहे. थँक्यू.